नमस्कार सगळ्यांना, सगळे कसे आहेत? मजेतच ना? आम्ही सुद्धा मजेतच आहे. आणि मी संध्याकाळी काल आले आहे रूमवरती. मी आले तेव्हा 6 वाजले होते संध्याकाळचे. आणि आल्या आल्या बघा, साफसफाईला लागलेली आहे, झाडू पोचा झालेला आहे. याच्यानंतर ओटा एकदम घाण दिसत होता, धूळ वगैरे लागलेली होती. आणि स्वयंपाक केलं तर ते पण भरलेलं होतं, तर स्वच्छ करून घेते. आणि सगळंच ओट्याचा आवार, म्हणजे खिडक्या वगैरे सगळंच साफ करून घेते. जोपर्यंत आपण घरात राहतो तेव्हा घर स्वच्छ असतो. अगदी एक दोन दिवसासाठी का घरी गेलो, गावाला गेलो, तर घराची दशाच होती. तर उभं राहून मी सगळं क्लीन करून घेते आहे. खूप चिकट चिकट झालेलं होतं, आधीच चिकट झालेलं होतं जेव्हा मी रूममध्ये आली ना इथे पहिल्यांदा, तेव्हा पण सगळं असं ओटा वगैरे मागून फरशी, म्हणजे ते टाईल्स लावलेली होती, ती सगळी चिकट चिकट होती. खिडकीसुद्धा चिकट चिकट होती. तेव्हा पण मी खूप घासलं होतं आणि आज पण खूप घासलेलं आहे. आणि बघा, आपण गावाला गेलो तरी तिकडे कामं असतात, तिकडून आलं तरी आपल्याला इतके कामं असतात ना. आल्या आल्या सगळं घरात धूळ वगैरे असते, तर घरात राहायची इच्छा नाही होत, म्हणून मी तर आल्या आल्या कामाला लागते. 5:30 पोहोचलो बघा आम्ही आत्ता इथे. आणि घराची बघा दशा, घरी पोहोचली मी, जे सामान वगैरे होते ते ठेवली, झाडू लावली आणि पोचा मारली. म्हणजे ना मी कुठून पण आली ना, मला झाडू आणि पोचा लावलेलं नसलं ना तर कसं तरी वाटते. मी आल्या आल्या झाडू लावते, पोचा लावते, तर ते झालेलं आहे माझा. आणि बघा गॅस ओट्याची काय अवस्था आहे, तर रुद्रांशच्या पप्पांनी जेवण बनवलेलं होतं, तर बघा गॅस किती घाण करून ठेवलेली आहे. भात चायचे आहेत इथे भांडे. आणि गॅस ओट्याची अवस्था तुम्ही बघू शकता. आता सगळं क्लीन करून घेते मी एवढं, त्याच्यानंतर गॅस ओटा फक्त आता क्लीन करते, त्याच्यानंतर बनवणार आहे मी स्वयंपाक. म्हणजे संध्याकाळ पण झालेली आहे, आता 6:30 वाजलेले आहेत, तर एवढंच काम करून घेते मी आधी. आपण एक दिवस नसलो ना, बाई माणूस एक दिवस घरी नसले तर घराची अशी अवस्था होते. आणि फ्रीजमध्ये बघा, इथे आहेत मिरच्या आणि इथे आहे अद्रक लसूणची पेस्ट. इथे बघा बटाट्याची भाजी यांनी बनवून ठेवलेली आहे आणि ती सुद्धा भरपूर बनवून ठेवलेली आहे बटाट्याची भाजी. मी गेली ना गावाला तेव्हा बराच भाजीपाला होता, टमाटर होते, वांगी होती, कोथिंबीर होती, मिरच्या होत्या 1/2 किलो, म्हणजे बाजारातून आणले ते पण होते आणि यांनी आणले शेतातून ते पण होते. तर मी जाताना 2 किलो वांगे मावशीला दिले, 2 किलो टमाटर दिली, कोथिंबीर 1/2 किलो मिरची जी होती माझ्याकडे ती दिली, म्हणजे कधी येते कधी नाही म्हणून मग दिलं. मग त्यांच्याकडून आणता येतो, पण आता मावशी गावाला गेले आहेत त्याच्यामुळे, पण नंतर आणता येते. आता आधी मी चहा ठेवलेला आहे आणि भूकसुद्धा लागलेली आहे, तर चहासोबत काहीतरी खाऊन घेते आम्ही. मी आणि रुद्रांशचे पप्पासुद्धा आलेले आहेत, तर चहासोबत काहीतरी खाऊन घेतो. रुद्रांशलासुद्धा काहीतरी भरवते, त्याच्यानंतर बघा ओटा साफ करणार आहे आणि नंतरच स्वयंपाकाला सुरुवात. आता तर घराची सफाई झालेली आहे, फक्त आता ओटा साफ करायचा आहे आणि जेवण बनवायचे आहे, तर तेवढंच काम करून घेते. मी सामान आणलेलं आहे ते सुद्धा अजून पॅकिंगच आहे, अजून खाली करायचंच आहे. आणि जाताना रुद्रांशच्या बऱ्याच गाड्या असतात सोबत, तर सगळं सेट करायचं आहे. यांनी घेऊन गेले होते नाशिकला बॅग, तीसुद्धा बॅग इथेच ठेवलेली आहे, तर सगळं असं आवरून घ्यायचं आहे आता. आणि आत्ता बघा किचन ओटा मी साफ केलेला आहे, सगळं विंडो वगैरे पण साफ केलेले आहेत. आल्या आल्या बघा, तर आत्ता वेगळंच दिसते, नाहीतर किती घाण घाण दिसत होतं सगळे. हे आपण विंडो वगैरे साफ केलेलं आहे, नाहीतर इतकं घाण घाण दिसत होतं ना. घाण म्हणजे घाण तर नव्हती, पण धूळ वगैरे पसरली होती आणि तसंच आपल्याला वापरूसं वाटत नाही. आणि कसं घरामध्ये बाई असली ना तर घरालासुद्धा घरपण असते. एखाद्या दिवस बाई इकडे तिकडे गेली तर घराचे 3-13 वाजतात, आमच्या इथे तर तसंच असते. गावापेक्षा ना रूमवर असलं ना तर रूमवरच बरं वाटतं. मी माहेरी पण गेलं तरी माहेरी पण मला कामच असतात, तिथे पण गेलं तरी 5 मिनिटाचा आपल्याला वेळ मिळत नाही. म्हणजे सगळे शेतीमध्ये वगैरे गेले, शेतीचे कामं असले तर मग घरचे कामं तर आपण थोडं तरी करूनच ठेवतो. आणि सासरी गेली तर तिकडेसुद्धा कामच असतात, एवढे कामं नसतात तरीसुद्धा पण कामं असतातच. आणि सासरी तर माझ्या साडीच घालावं लागते कंपल्सरी. घरात पदर नाही घेतलं तरी चालते, पण बाहेर निघताना पदर तर डोक्यावर घ्यावंच लागते आम्हाला कंपल्सरी. आणि आत्ताच्या पण सुना आहेत ना गावामध्ये, त्या पण गाऊन कुर्ती वगैरे असं काही घालत नाही. छोटं गाव असल्यामुळे सगळे लोक नावं ठेवतात, तर मी सुद्धा घालत नाही. कसं आपण पण 4 दिवसासाठी जातो, त्याच्यामुळे मी पण कुर्त्या किंवा गाऊन वगैरे घालत नाही, मी सुद्धा साडीच घालते. आणि इथं असली ना मी
तर साडी अजिबात म्हणजे अजिबात घालत नाही, कुठे कार्यक्रमाला वगैरे कुठे जायचं असेल कधी तर कधीतरी घालते, नाहीतर मी साडी घालत नाही। म्हणून गावाला गेलं तर साडीचा सुद्धा मी पुरेपूर आनंद घेत असते। आणि जर कोणी सुरुवात केली ना गाऊन घातलं म्हणा, कुर्ती घातली म्हणा, ड्रेस घातलं म्हणा गावाला, तर आपल्याला पण घालायला बरं पडते। पण कोणीच घालत नाही ना, त्याच्यामुळे मी सुद्धा घालत नाही। कसं आपण 4 दिवसासाठी जातो आणि उगाच नावं ठेवून घेणं हे पण योग्य नाही वाटत। आणि साडी पण छान वाटते म्हणा वापरायला, मला पण आवडते साडी वापरायला, पण जरा कामं वगैरे करायला अवघड जाते आणि इथं घालत नाही, त्याच्यामुळे मी गावी जाऊन तर साड्याच घालते। आणि गावचे साड्या गावीच असतात माझे, इथून नेलं नाही नेलं तरी तिकडे साड्या असतात, त्याच्यामुळे काही फरक नाही पडत आपण इथून नेलं नाही तरी। आणि डोक्यावर काय तो पदर, काय ते गाव, काय ते साडी आणि काय तो डोक्यावरचा पदर, आमच्याकडे पदर ठेवावंच लागतो डोक्यावर। आणि आमचे सासू वगैरे ठेवतात ना, त्याच्यामुळे तर आम्हाला ठेवावंच लागतो। आणि छान पण वाटतं, मला तर आवडतं। रुद्रांसला बनवून देते मी 4-5 पुऱ्या, म्हणजे गावाला पीठच नव्हतं ना, सासरी गेली होती तिथे गव्हाचं पीठ नव्हतं। चपात्या म्हणजे आमच्याकडे नाही खाल्लं तरी चालते, आमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये भात खातात, त्याच्यामुळे तर त्याला बघा चपात्या खायची सवय आहे आणि त्याला चपात्या नाही भेटल्या। तर आत्ता तो आल्या बोलला मला पुऱ्या करून दे, तर त्याच्यासाठी पुरीचं पीठ मडलेलं आहे। आणि मी आमच्यासाठी बनवणार आहे साधी खिचडी टाकलेली आहे, तर खिचडी आणि दही मिरच्या बनवल्या होत्या, त्या दही मिरच्या तळणार आहे खिचडीसोबत। असं आहे आजचं साधा जेवण, म्हणजे कामं भरपूर झाली त्याच्यामुळे कामं करायची तर इच्छा नव्हती पण केली कामं, म्हणून आज मी खिचडीच टाकली जेवणाला आणि रुद्रांसाठी पुऱ्या बनवते। खिचडीसुद्धा झालेली आहे बघा, दही मिरच्या तळलेल्या आहेत, झाला आता स्वयंपाक, आता जेवणाची तयारी। रुद्रांसला आधी भरवून देते आणि इकडे बघा भांडे वगैरे पण घासले। आता उद्यासाठी काही जास्त कामं नाही राहिले, फक्त माझे वापे आहेत जे लसणाचे ते भिजवायचे आहेत। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, छान छान कमेंट करा आणि चॅनलवरती न्यू असेल त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग बाय आणि भेटू असे आज एका नवीन व्हिडिओमध्ये।